बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ह. मो. मराठी लिखित कथा लष्कर आलं. बाई, मघापासून तुम्हाला मी एकच प्रश्न विचारतो आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं म्हणून वाट बघत बसलो आहे. माझा प्रश्न मी आत्तापर्यंत 3-4 तुम्हाला विचारला आहे, हवा तर पुन्हा विचारतो. तुमचा मुलगा पोलिसांच्या गोळीबारात मरण पावला हे तुम्हाला समजलं तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं? बाई, मांडी सासपून बघू नका, तुमचा मुलगा मांडीवर नाही आहे तुमच्या. काल संध्याकाळी त्याचं प्रेत उचलून नेले लोकांनी. आता लोकांचंही बरोबर आहे, पोरगं गोळीबारात मरो नाहीतर आणखी कोणत्या आजारानं मरो. ते एकदा मेलं म्हटल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे, तशी तुमच्या छोकऱ्याच्या मृतदेहाची लावण्यात आली. त्यात विल्हेवाट लावणाऱ्यांचा काही दोष आहे असं म्हणता येणार नाही. तेव्हा तुमचा मुलगा मांडीवर आहे अशा समजुतीनं मांडी चाचपून बघू नका. तो तिथं नाही हे सत्य आहे ते तुम्ही समजून घ्या आणि माझ्या प्रश्नाचं कृपया उत्तर द्या. तुमचा मुलगा पोलिसांच्या गोळीबारात मरण पावला तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं? तुमचा मुलगा एकुलता एक होता हे मला माहीत आहे, नाही असं समजू नका. थोड्या वेळापूर्वी म्हणजे तरी झाला तासभर इथं आलो आणि तुमच्या यजमानांकडे मी चौकशी केली. गोळीबारात मरण पावलेला तुमचा मुलगा एकुलता एक होता का? त्याने होय असं उत्तर दिलं. मी त्यावर अधिक प्रश्न केला नाही. तुम्हाला एकच मुलगा आणि एकच मुलगी असणार हे मी अंदाजू शकतो, पण खात्री करून घ्यावी म्हणून यजमानांकडे चौकशी केली. माझा तर्क खरा ठरला. तुम्हाला एकच मुलगा असणार आणि एकच मुलगी, तुम्ही दोघंही सुशिक्षित आहात. सधन म्हणता येणार नाही पण साधारण बऱ्या परिस्थितीत आहात. तुम्हाला दोनच मुलं परवडतील अशी परिस्थिती नाही, तिसरंही परवडू शकेल, पण तुम्ही तिसरं मूल टाळलं. बरोबर आहे, तुम्हाला देशासमोरचा वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न समजतो. आपण देशाच्या लोकसंख्येत एका जादा मुलाची भर घालणं म्हणजे राष्ट्रीय समस्या जटिल होण्यास अंश मात्र का होईना पण कारणीभूत होणं हे तुम्हाला समजतं. आपण एक नवा जीव जन्माला घालणं म्हणजे जागतिक अन्न समस्या वाढवणं हे तुम्हाला समजतं. म्हणून तुम्ही फक्त एक मुलगा आणि एक मुलगी होताच कुटुंब नियोजन केलं. राष्ट्राच्या जबाबदारीची तुम्हाला पुरेशी जाणीव आहे असाच याचा अर्थ होतो. याचा आणखी असाही अर्थ होतो की तुम्ही विचार करू शकता, जबाबदारीने विचार करू शकता. असा जबाबदारीनेच विचार करून मला सांगा, तुमचा एकुलता एक मुलगा पोलीस गोळीबारात मरण पावला तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं? वेल, मघापासून मी पोलीस गोळीबारात तुमचा एकुलता एक मुलगा मेला असं म्हणतोय म्हणून तुम्ही उत्तर देत नाही आहात का? आय एम सॉरी, मी दुरुस्त करून घेतो. पोलीस गोळीबारात नव्हे, सैन्याच्या गोळीबारात मरण पावला असं म्हणणं अधिक योग्य आहे हे मला समजतं. पण पोलिसांनी केला काय किंवा सैनिकांनी केला काय, गोळीबार केला हे सत्य आणि त्या गोळीबारात तुमचा एकुलता एक मुलगा मेला हेही सत्य. सत्य अटळ आहे म्हणून त्याचा स्वीकार करा आणि मला सांगा, तुमचा एकुलता एक मुलगा गोळीबारात मरण पावला तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं? सैनिकांनी गोळीबार केला पण तो युद्धभूमीवर नव्हे तर शहरात, या आपल्या महानगरात, आपल्या म्हणजे तुमच्या आणि माझ्याही. काल परवा सैनिकांनी हे शहर आहे हेच जणू अमान्य केलं. त्यांनी या शहराचं रूपांतर एका युद्धभूमीत करून टाकलं. नागरिकांना त्यांनी शत्रुस्थानी मानून गोळी चालवली. त्या गोळ्या लागून अनेक माणसं मेली. केवळ तुमचाच मुलगा मेला असं नाही, काल परवाच्या आजच्या वर्तमानपत्राने त्या मेलेल्या माणसांचे फोटो छापले आहेत, रस्त्यावर पडलेल्या मुर्द्यांचे फोटो छापले आहेत,
बंदुका रोखणाऱ्या सैनिकांचे आणि त्या बंदुकातून बाहेर पडल्या गोळ्यांनी बळी पडल्या नागरिकांचे फोटो छापले आहेत. तसा फोटो तुमच्याही एकुलत्या एका मुलाचा छापला गेला. किती स्पष्ट आला होता त्याचा फोटो. छायाचित्रकाराची ही तपशील अचूक टिपण्याची कमाल झाली असं म्हटलं पाहिजे. त्याने कॅमेऱ्याच्या एका चौकोनात किती तपशील टिपले आहेत. बंदूक रोखणारा सैनिक दिसतो आहे. त्या सैनिकाचा गणवेश, त्याचं शिरस्त्राण आणि त्यानं त्या शिरस्त्राणावर व आपल्या शरीरावर रोवलेला झाडपालासुद्धा. जणू देशाच्या सीमेवरच्या एखाद्या जंगली प्रदेशातच लढाई चाललेली आहे. या सैनिकाची बंदूक किती स्पष्ट दिसत होती छायाचित्रात. त्यानं ती तुमच्या मुलावर रोखलेली आहे हेही स्पष्ट दिसत होतं. त्याची गोळी लागलेली दिसत नव्हती, पण तुमचा मुलगा जमिनीवर कोसळताना मात्र अगदी स्पष्ट दिसत होता. मुलाची किंकाळी जणू छायाचित्रातून ऐकू यावी इतकी त्याच्या चेहऱ्यावरची भीती छायाचित्रकाराने व्यवस्थित आणि नेमकी टिपली आहे. आणि त्याची नजर मृत्यूचा घाला म्हणजे काय हे त्या कोवळ्या पोराला समजत नसेल, पण त्याची नजर छायाचित्रकाराने ही अशी नजर टिपली ती शब्दातून हवे, पण नजरेतून आणि चेहऱ्यावरच्या भावातून मृत्यूचा घाला येत असल्याची जाणीव मुलगा व्यक्त करतो आहे. अशी तुमचा मुलगा बाई वर्तमानपत्राने छापलेल्या छायाचित्रात अकस्मात आल्या भयंकर मृत्यूची शिकार होताना तुमचा मुलगा कसा दिसत होता याचं मी वर्णन केलं. आता तरी सांगा बाई, तुमचा 13 वर्षांचा मुलगा गोळी लागून गतप्राण झाला हे ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं. त्याचं वय 13 वर्षांचं असावं असा मी एक अंदाज करतो आहे. कदाचित 11 वर्षांचाही असेल. तुम्ही त्याला खायला प्यायला चांगलं घातलं असेल, औषध पाणी वेळच्या वेळी केलं असेल, मायेनं वाढवलं असेल आणि एकुलता एक म्हणून खूप काळजी घेऊन त्याला जोपासला असेल. म्हणून तो अंगानं भरला असेल आणि मला तो 13 वर्षांचा वाटत असेल. पण एक खरं की त्याच्या वयाच्या अंदाजात 1-2 वर्षाची तफावत पडली तरी हे निर्विवाद की त्याच्या चेहऱ्यावर निरागस कोवळेपण होतं. उमलत्या वयाची उमेद आणि निरागस कोवळेपण अशा भावछटा त्याच्या चेहऱ्यावर पुरेपूर दिसत होत्या. फोटोतही दिसत होत्या. मग तुम्ही त्याला सांज सकाळ बघत असताना तर त्या तुम्हाला दिसत असतीलच. आठवतात ना? आत्ता तरी सांगा, तुमचा मुलगा पोलीस गोळीबारात बळी पडला तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं. शाळेत जाण्यासाठी म्हणून तुमचा मुलगा बाहेर पडला. तुम्ही त्याला निरोप दिलात, त्याचा पापा घेतला, त्याच्या मुखावरून प्रेमाने आणि कौतुकाने आश्वासक स्पर्श करीत हात फिरवला. जपून जा, जपून ये म्हणून सांगितलं, अभ्यासाकडे लक्ष दे असं सांगितलं. बरोबर, तुम्ही दोघांनी आपल्या या हुशार मुलाकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. तो हुशार आहे, खूप अभ्यास करून तो आपली बुद्धी कसोटीला लावील असं तुम्हाला वाटलं होतं. डॉक्टर होईल, इंजिनियर होईल अशी अपेक्षा तर तुमची होतीच. पण तो कोणीतरी वेगळाही झाला असता किंवा व्हावा अशीही तुमची अपेक्षा होती. शास्त्रज्ञ, संशोधक, खेळाडू, लेखक किंवा कार्यक्षम अधिकारी. तुम्ही त्याच्या मनात आता कोणीतरी होण्याची महत्त्वाकांक्षा जागृत करू लागला होतात. रोज त्याच्या अभ्यासाकडे, वाचनाकडे, बहुश्रुतपणाकडे लक्ष देत होतात. कालही संध्याकाळी शाळेतून आल्यावर तुम्ही सर्व केलं असतं. त्याचं खाणंपिणं, त्याच्या शाळेतल्या दिवसाची चौकशी, त्याच्या मित्रमैत्रिणीमुळे गतिमान होणाऱ्या त्याच्या छोट्या जगाची चौकशी, नंतर अभ्यासू, गप्पा गोष्टी, वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून चर्चा, त्याच्या बुद्धीला आणि विचारांना दिशा आणि वळण देण्याचा एक प्रयत्न म्हणून. तुम्ही त्याची वाट बघत होतात, पण तो जिवंत घरी आला नाही. आला तो मुर्दा होऊन, प्रेत होऊन, बंदुकीच्या गोळीला बळी पडून. संध्याकाळी तुम्ही तो आला म्हणून तर दार उघडलं तर तो आला होता, पण मेलेला. त्याला तुम्ही सकाळी चैतन्याने रसरसलेला असा शाळेत पाठवला होतात, पण संध्याकाळी तो घरी परतला तो प्रेत होऊन. आता तरी सांगा बाई, त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं. बाई, तुम्ही हे विचारताय का की अचानक गोळीबार कसा सुरू झाला?
ह्या महानगरीत बाई काहीही अचानक घडू शकतं हे माहीत नाही का तुम्हाला? अचानक धोधो पाऊस येतो तर अचानक प्यायला थेंबभर पाणी नाही अशी स्थिती इथं निर्माण होते. इथं अचानक संप सुरू होतो तशी अचानक दगडफेकही सुरू होते. इथं अचानक माणसांनी खच्च भरलेले रेल्वे डबे पेट घेतात, तसंच अचानक इथे पाण्याचे नळ फुटतात, अचानक इथे इमारतीही कोसळतात, अचानक इथं मंत्रिमंडळीही कोसळतात, अचानक इथं कोट्यावधी रुपये एखादा गोळा करतो, तर अचानक इथं नेतृत्वात बदल होतात, अचानक इथं दंगली उसळतात आणि अचानक त्यात निरपराध माणसांची आहुती पडते. अचानकच तुमच्याही मुलाची आहुती पडलेली ऐकून त्या क्षणी तुमची प्रतिक्रिया काय झाली आता तरी सांगता बाई? दंगल अचानकच कशी उसळली असा प्रश्न तुम्ही करणार असं दिसतंय. बाई, तुमच्या प्रश्नचिन्हांकित चेहऱ्यावरून तर बाई दंगल अचानक उसळली नाही, म्हणजे दंगलीचा स्फोट तसा अकस्मात झाला. काल परवाच्या वर्तमानपत्रातून तुम्हाला माहीत झालं असेल की शहरात एक 2-4 मोठे मोर्चे निघणार होते. आता त्यात नवीन काय असतं आणि घाबरण्यासारखं काय असतं असंच कोणीही म्हणेल. शहरात निघणाऱ्या मोर्चांना घाबरून सामान्य स्वास्थ्यप्रिय नागरिकांनी घरात बसून राहायचं ठरवलं तर त्यांना वर्षाचे 6 महिने घरातच बसून काढावे लागतील. मुलांना तरी शाळेत जाऊ नका असं कसं सांगणार? प्रत्येक मोर्चा, बंद आणि हरताळ यांच्या वेळी मुलांना शाळेत पाठवायचं नाही असं ठरवलं तर या महानगरात शाळांच्या इमारती आणि शाळा चालवणाऱ्या संस्था असण्याचीच काही गरज नाही असा निष्कर्ष काढावा लागेल. त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलं यात अयोग्य असं काही नाही. तुमच्याप्रमाणेच इतर पालकांनीही आपली मुलं पाठवली. शाळा चालकांनी तरी शाळा कशा बंद ठेवायच्या? पुन्हा तेच आर्ग्युमेंट, बंद, मोर्चा आणि हरताळ यावेळी शाळांना सुट्टी द्यायची असं शाळा चालकांनी ठरवलं तर शाळांना लावलेली कुलपं गंजूनच जातील. ती उघडून कधी वर्ग उघडण्याची गरजच पडणार नाही, म्हणून तेही शक्य नव्हतं. शहरात मोर्चे असूनही शाळा सुरू होत्या, मुलं शाळेत निघाली होती, काही पोचली होती, काही मार्गावर होती, आपापल्या खास किंवा सार्वजनिक बसेसची वाट बघत होती. तुमचा मुलगाही असाच आपल्या बसची वाट बघत होता. 9:30 वेळ, बस नेहमीप्रमाणे आली नाही म्हणून तो थोडासा संशयक होता. इतर 2-4 मुलंही तिथं होती त्याच्या शाळेतली, तीही थोडीशी संशयक होती. आज बस वेळेवर का आली नाही? स्थानिक वर्तमानपत्रात किंवा रेडिओवर काही घोषणा नव्हती आज शाळा भरणार नाहीत किंवा पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये इत्यादी इत्यादी. मग असं कसं झालं? पण त्यांना फार वेळ वाट बघावी लागली नाही, बस आली. उशीर का झाला हे विचारताच बसवाला म्हणाला, मोर्चा भेटला एक वाटेत, त्यानं बस अडवली, असे अडथळे येत गेले म्हणून उशीर झाला. आत्ता लवकर नेऊन सोडतो तुम्हाला शाळेत. पण कुठला पोचायला? वाटेत होते मोर्चे, त्यांना चुकवीत चुकवीत कसाबसा बसवाला शाळेत आला. शाळेत अर्धी अधिक मुलं आली नव्हती, त्यांच्या पालकांनी त्यांना पाठवलं नव्हतं. पण तुमच्या मनाला मुलाला शाळेत न पाठवण्याचा विचार शिवलाही नाही. मुलानं शाळा चुकवता नये यावर तुमचा फार कटाक्ष असतो बाई, म्हणूनच तुम्ही कालही त्याला शाळेत पाठवलं. शाळा कशीबशी चालू होती, वर्गात मुलं अर्धी अधिक गैरहजर असल्यानं शिक्षकही फारशा उत्साहानं शिकवत नव्हते. यामुळं जी मुलं शाळेत आली होती ती तशा आनंदात होती, दिवस तसा त्यांचा आनंदात गेला. मध्येच बातमी आली, शहरात हिंसक दंगल सुरू झाली असून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे. रेडिओवरून ही बातमी बाई तुम्ही ऐकली तेव्हा तुमच्या मनात पहिला विचार आला तो आपल्या पोराच्या सुरक्षिततेचा, तो घरी सुखरूप कसा येईल याचा. अगदी बाई, हाच विचार त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक यांच्या मनात आला तर चुकते काय? त्यांच्याही मनात तोच विचार आला, कारण बाई तिथले शिक्षक सेवक यांचीही मुलं माणसं दंगलीत सापडली असतील अशी त्यांना भीती वाटली तर ते स्वाभाविक नाही का? भीतीपोटीच त्यांनी शाळा सोडली,
भीतीपोटीच मुलं भरारा बाहेर पडली आणि मिळेल त्या वाटेनं घराच्या दिशेनं पळू लागली. तरी शाळेचे रखवालदार त्यांना बाहेर सोडायला तयार नव्हते, पण कोणत्याही शहरात एकदा पॅनिकी वातावरण निर्माण झालं, घबराट माजली की मोठमोठ्यांचाही विवेक डळमळतो. तिथं मुलांचं काय? पण बाई, तुमचा मुलगा असा उतावीळ झाला नाही, कारण त्याचं घर तसं लांब होतं शाळेपासून. तो तसा धीराचा आणि गंभीर होता. तो वाट बघत थांबला. आपणाला अना न्यायला येणाऱ्या बसची किंवा आपल्या वडिलांची, पण ना त्याचे वडील आले ना बस. बातमी ऐकून तुम्ही यजमानांना फोन केला त्यांच्या ऑफिसात. मुलाकडे धावा. तुमच्या स्वरात काळजी होती, अस्वस्थता होती, पण वडील कसे येणार? ते किती दूर घरापासून नोकरीला गेलेले. त्यांच्याच येण्याचे सर्व मार्ग खुंटले होते. बसेस थांबल्या होत्या, रेल्वेगाड्या थांबल्या होत्या, टॅक्स्या थांबल्या होत्या. बाई, तुम्हाला हे माहीत आहे की नाही, पण मला आहे. शाळेच्या रखवालदारानेच मला सांगितलं. बराच वेळ तुमचा मुलगा शाळेच्या बाहेर उभा होता, वाट बघत बसची किंवा वडिलांची. त्यांच्याबरोबरचे विद्यार्थी केव्हाच लपत छपत तिथून सटकले. कदाचित ते सुरक्षित असतील, किंवा त्यांच्यातलेही काही गोळीबारात बळी पडल्याची माहिती अजून उजेडात यायची असेल. तुमचा मुलगाही वाट बघून असाच लपत छपत तिथून सटकण्याचा प्रयत्न करू लागला. रस्त्यावर गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण होतं. त्यातूनच तो आपलं जड दप्तर सांभाळत पळत होता. दरम्यान बाई, शहरातली दंगल वाढली होती. लुटालूट, जाळपोळ, दगडफेक वाढली होती. शहर सैन्याच्या ताब्यात देऊन येऊनही प्रक्षोभाला आवर बसला नव्हता. कसा बसणार? बाई, एक तुमच्या लक्षात आलं असणारच, महानगरात राहणाऱ्या लाखो लोकांच्या हृदयात सदैवच एक प्रक्षुब्धपणा दडलेला असतो. त्यात सर्व प्रकारच्या गैरसोयींना सदैव तोंड द्याव्या लागणाऱ्या जनतेच्या मनात तर वर्षानुवर्षे राग, संताप, चीड, अस्वस्थता साठत आलेली असते. कोणतं तरी निमित्त होतं आणि या साऱ्याचा स्फोट होतो. तसा जणू स्फोट झाला. शहरभर जाळपोळ, लुटालूट, दगडफेक सुरू झाली. सैनिकांना लोक आवरेनात तेव्हा एक घोषणा करण्यात आली. शूट ॲट साईट, दिसेल त्याला गोळी घाला. बस लपत छपत इवलासा आपला जीव मुठीत धरून धावत पळत घराकडे येणारा तुमचा मुलगा सैनिकाला दिसला आणि त्यानं गोळी झाडली. त्या गोळीनं तुमचा मुलगा मेला. बाई, सांगा, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? वेल, आपण त्या सैनिकावर गैरहेतूचा आरोप करू शकणार नाही. म्हणजे बाई, असं म्हणता येणार नाही आपणाला की त्या सैनिकाला तुमच्याच मुलावर गोळी झाडून त्याचे प्राण घ्यायचे होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरी जीवन सुरळीत आणि शांत आहे असं शासनाला दाखवून द्यायचं होतं. म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्यांना दिसताक्षणीच गोळ्या घाला चे आदेश द्यावे लागले. तुमचा मुलगा दंगल करीत नव्हता हे मी सांगू शकतो. तुमच्या 11 वर्षाच्या निरागस बछड्याने कायदा आणि सुव्यवस्था यांना कोणताही इमिजिएट धोका उत्पन्न केला नव्हता. तरीही तो सैनिकांच्या नजरेला पडला आणि रोखलेल्या बंदुकीतून सुटलेली गोळी नेमकी त्याच्याच शरीरात घुसली आणि तो मरून पडला. सांगा ना बाई, हे समजल्यावर तुम्हाला काय वाटलं? महानगरात दंगल उसळली तर काही तासातच शहर सैन्याच्या ताब्यात देण्याची आणि दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेश देण्याची काय गरज होती असा प्रतिप्रश्न मलाच तुम्ही विचारणार असं दिसतंय. बाई, पण हे बघा की शहर सैन्याच्या ताब्यात देणार नाही तर काय करणार? शांतता आणि सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था यांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच त्या दिवशी बंड करून उठले होते. माझं मत नाहीच हे बाई, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच नाही का सांगितलं हे? आता पोलिसांनीच बंड केल्यावर सैन्याला नाही पाचारण करायचं तर कोणाला? त्या दिवशी इतर अनेक मोर्चे होतेच. वर्षभर संपावर असले हजारो कामगारांचा मोर्चा होता. विद्यापीठाने निकाल लावण्यास कल्पनातीत विलंब लावून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जो खेळ चालवला होता त्याच्या निषेधार्थ निघाला विद्यार्थ्यांचा मोर्चा. सामुदायिक अत्याचारांच्या विरोधी निघाला दलितांचा मोर्चा.
सरकारी कर भयंकर झाल्याने धंदा उद्योग करणं असह्य झाल्याने वैतागलेल्या छोट्या व्यावसायिकांचा मोर्चा. आता बाई मला सांगा, यातल्या एका तरी मोर्चाला आपण असमर्थनीय म्हणू शकू का? नाही, निदान मी म्हणणार नाही. आता इतके मोर्चे एकाच दिवशी निघणार म्हणजे थोडीशी अस्वस्थता नागरी जीवनात निर्माण होणारच, पण पोलीस दलाच्या मदतीने ते आटोक्यात ठेवता आले असती. पण अगदी अचानकच पोलिसांनी संप पुकारला आणि ते हत्यारबंद असतानाच त्यांनी मोर्चा काढला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी सैन्याला नाही बोलवायचं तर काय करायचं? तुम्ही ऐकलं होतं ना त्यांचं निवेदन? काय म्हणाले ते? मला असलेल्या राजकीय विरोधातून पोलिसांचं बंड उद्भवलं आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पैसे पिरवून पोलीस दलात असंतोष माजवला आहे आणि त्यांना माझ्या शासनाविरुद्ध बंड करायला चिथावणी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावर विश्वास ठेवा आणि मला सांगा, या सर्वाधिक असंतोषाच्या वनव्यात तुमचं बाळ होरपळून मेलं हे समजताच तुम्हाला काय वाटलं? ह्या दोन मुख्यमंत्र्यांच्या भांडणाची काही पार्श्वभूमी तुम्हाला समजली तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर अधिक लवकर द्याल असं मला वाटतं. म्हणून सांगतो, विस्ताराने सांगायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही वर्तमानपत्रातून थोडं थोडं वाचलेलं असणार, तुम्ही याचा अर्थ लावू शकता, विचारू शकता. एका रात्रीत की हो नवं नेतृत्व राज्याला मिळालं, ज्याचं नाव गाव कुणाला माहीत नव्हतं. जुने तळपदार मुख्यमंत्री अपमानित झाले, त्यामुळं चिडले, चौताळे. त्याने गुप्तपणे अनेक गोष्टी केल्या. विद्यार्थी नेत्यांना हाताशी धरलं, कामगार नेत्यांना हाताशी धरलं, इतर क्षेत्रातील नेत्यांना हाताशी धरलं, पोलिसांच्या नेत्यांना हाताशी धरलं आणि एकाच दिवशी प्रक्षुब्ध वातावरण निर्माण करण्याचा जंगी प्लॅन आखला. शहरभर दंगल उसळली, त्यात पोलीस संपावर. मग सैन्याला बोलवावं लागलं, सैन्य आलं, गोळ्या घालीत सुटलं. शहराचं रूपांतर युद्धभूमीत झालं आणि सामान्य नागरिक सैरावैरा पळत सुटले, गोळ्यांना बळी पडले. तसाच तुमचा मुलगा बळी पडला. बाई, तुमचा एकुलता एक कोजीरवाना मुलगा. आता तरी सांगा बाई, त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं जेव्हा गोळीबारात बळी पडलेल्या तुमच्या मुलाचा मुर्दा तुम्ही प्रथम बघितला? बाई, सांगा ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. किती साधा प्रश्न. पोलीस गोळीबारात तुमचा मुलगा मेल्याचं तुम्हाला समजलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? बस, मला एकाच प्रश्नाचं कमीत कमी शब्दातलं उत्तर हवं आहे. सांगा, लवकर सांगा. मला तुमची मुलाखत लवकर नेऊन ऑफिसात द्यायची आहे. उद्याच्या अंकात काही मुलाखती छापायच्या आहेत. माझे इतर पत्रकार मित्र त्याच कामगिरीवर सुटलेत. कुणी जाळपोळीत ज्याचं नुकसान झालं त्यांच्या मुलाखती घेतो आहे. कुणी जे दवाखान्यात उपचार घेत आहेत त्यांच्या घेतो आहे. कुणी इतर कोणाकोणाच्या. मला तुमची मुलाखत घ्यायला सांगण्यात आलं आहे. तडफदार मुख्यमंत्र्यांचं आणि आमच्या मालकांचं पुष्कळ गोष्टीत सख्य आहे. म्हणून आमच्या मालकाने आमच्या संपादकांना सांगितलं आहे, आजच्या शासनाची क्रूरता आणि जनता विनमुक्त हायलाईट करा. म्हणून तुमच्या मुलाखतीसाठी आलो आहे. सांगा बाई, सांगा. ते दृश्य बघताच तुमची प्रतिक्रिया काय झाली? बाई, जवळजवळ तासभर मीच एकटा बोलतो आहे. आता तुम्ही बोला ना, कमीत कमी शब्द. फार मोठे भाषण नको आहे मला. अगदी मोजक्या शब्दात तुमची प्रतिक्रिया हवी आहे. आजचे मुख्यमंत्री अकार्यक्षम वाटतात? ते तडफदार वाटत नाहीत? त्यांच्या राज्यात सामान्य जनतेचं जीवन असुरक्षित झालं आहे? हे सरकार निरपराध माणसांची बळी घेत आहे? काय वाटलं तुम्हाला त्यावेळी, ज्यावेळी तुम्ही पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्या पोराचं प्रेत पाहिलं? काल संध्याकाळी तुमच्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचं प्रेत बघितल्यापासून तुम्ही अशाच मुख होऊन गप्प बसून आहात असं तुमचे यजमान सांगताहेत. नाही बाई, अशा गप्प बसू नका. चांगलं नाही ते. तुमच्या मनावर किती ताण. काहीतरी बोला. अगदी मुलाखतीत बोलतात तेवढं नको. एखादं वाक्य, एखादा शब्दसुद्धा मला पुरेल. त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? बाई, तुम्ही बोलायला हवं आहे. तुमच्या उरात प्रचंड काही धुमसत आहे. राग, संताप, दुःख, त्याचा आतून पडणारा दाब तुम्हाला सहन होणार नाही.
तुम्ही वेड्या व्हाल बाई, म्हणून तरी म्हणून तरी। धन्यवाद, पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन। लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे। चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया। पुन्हा एकदा धन्यवाद।